नमस्कार सोनल किचन फॅमिलीमध्ये स्वागत आहे आजची रेसिपी आहे विदाउट ओव्हन तंदुरी चिकन टिक्का ते पण घरात रेस्टॉरंटसारखा टेस्ट असणार आहे तर काही टिप्स आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात प्रथम एक लिंबू घेतलेला आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे मलाई दही आणि मोठा चमचा अदरक लसणाची पेस्ट आणि ड्राय मसाल्यामध्ये चिकन मसाला लाल मिरच पावडर गरम मसाला धणे पावडर आणि एक चिमुटवर खायचं फूड कलर आहे टोमॅटो फूड कलर आणि दोन मोठे चमचे घरगुती मलई आहे खडा मसाल्यामध्ये जिरं दालचिनी लवंग काळी मिरी हिरवी इलायची घेतलेलं आहे आणि कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ आणि तेल घेऊया चला मग सुरुवात करूया सर्वात प्रथम मी चिकन असे मोठे मोठे पीस करून घेतलेलं आहे आणि चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता पहिल्या टिप्स यूज करूया सर्वात प्रथम मी सगळं पा पाणी चिकन एवढी पाणी ओतून घ्यायचे आणि त्यात एक मोठा चमचा मीठ टाकून घेऊया आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया अर्धा लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी अर्धा तासासाठी झाकून ठेवायचे त्याने काय होतो चिकनचे जे वशाळ वास येतो स्मेल येतो ते निघून जातो आणि चिकन ज्युशी अँड टेंडर होतो त्यासाठी हे टिप्स नक्की यूज करा आणि शंभर टक्के रिझल्ट येणारे हे दोन टिप्स जर यूज केलात तर तुम्ही बघू शकता, पिरून, पिरून, शकता। मी स्वच्छ ते पाण्यातनं काढून तीन चार पाण्याने स्वच्छ हे चिकन धुवून घेतलेलं आहे आणि हे चिकन जेवढं होईल तेवढं व्यवस्थित पिळून घट्ट पिळून पाणी काढून घ्यायचं आहे अजिबात मीठ राहता कामा नाही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सर्वात प्रथम मी बाऊल घेतलेला आहे त्यात दोन चमचे तेल टाकून घेऊया तेलच्याऐवजी बटर देखील यूज करू शकता पण मी घरगुती मला यूज केले म्हणून आता मी तेल घेतलेलं आहे आणि आता ड्राय मसाला टाकून घेऊया लाल मिरची पावडर चिकन मसाला आणि गरम मसाला आणि धणे पावडर आणि चिमुट एक चिमुटवर टोमॅटो फूड कलर घेतलेला आहे हे टाकून घेऊया आणि अद्रक लसणाचा पेस्ट एक मोठा चमचा घ्यायचा आहे अद्रक लसणाचं पेस्ट जर जास्तच वापरायचं आहे या रेसिपीमध्ये आणि आता मलई दही एक वाटी टाकून घेऊया कस्तुरी मे मे मेथी थोडंसं मी गरम करून पावडर करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि घरगुती मलाई दोन चमचे ते टाकून घेऊया आत्ता खडा मसाला आहे जे मी आता वरवंट्यामध्ये कुठून घेऊन पावडर करून घेणार आहे ते टाकून घेऊया आणि लिंबूचा रस अर्ध लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे आणि सगळं जिन्नस एकत्रित करून मिक्स करून घेऊया जेणेकरून दहीचं जे गुठले असतात ते जायला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित मोदीच पेस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता पेस्ट तयार आहे आता त्यात चिकनचे पीस ॲड करून घेऊया आणि आता हाताने व्यवस्थित चिकनचे पीसला मसाला लावून घ्यायचे चोळून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे आत्ता वेळ आहे दुसरा टिप्स यूज करण्याची एक स्टीलचं वाटी घेतलेलं आहे त्या ठेवून घेऊया आणि आता एक कोळसा मी गॅसवर ठेवला होता भाजायला ते ठेवलेलं आहे आणि थोडं त्यात तेल ते टाकून घेऊया आणि झाकण ठेवून घेऊया बघू शकता आता व्यवस्थित झाकण घट्टवरती वजन ठेवायचं आहे आपल्याला ह्यानी काय होतं तंदुरीचा फ्लेवर येतो विदाऊट ओव्हन त्यामुळं हे टिप्स नक्की यूज करा स्मोकी फ्लेवर येतो त्यासाठी कोळसाचा टिप्स नक्की यूज करा तुम्ही आता हे कोळसा काढून घेतलेला आहे आत्ता हे चिकन आणि मसाला सगळं पॅनमध्ये टाकून घेऊया आणि सुरुवातीला च फ्लेम मोठं ठेवायचं आहे आपल्याला मोठं ठेवून व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया बघू शकता आता गॅस बारीक केलेला आहे दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता सात मिनटं झालेलं आहे आता मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता परत झाकून परत ते दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे बघू शकता चिकन किती पाणी सोडलेलं आहे व्यवस्थित बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं आपल्याला देणेकरून चिकन ज्युशी होतं आणि टेंडर होतं ड्राय होत नाही त्यासाठी सगळं पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता पाणी व्यवस्थित आटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आत्ता परत दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया बघू शकता चिकन तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे मी बघू शकता चिकनचं पीस तयार आहे चिकन टिक्का आता आपण डायरेक्ट गॅसवरती भाजणार आहोत त्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे आणि एक चिकनचा तुकडा चिमट्यामध्ये पकडून व्यवस्थित सगळे बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून तंदुरीचा फ्लेवर येतो डायरेक्ट गॅसवरती भाजल्याने व्यवस्थित भाजून घेऊया बघू शकता तयार आहे आता सर्व करून घेऊया बघू शकता मी सर्व करून घेतलेला आहे आणि जे आपण चिकनचा मसाल्याचा ऑइल होता ते ऑइल पीसवरती टाकून घेऊया थोडा छान टेस्ट येतो त्याने आणि एक तुकडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते ज्युशी आणि टेंडर झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा